आयकराची रक्कम कमी जास्त भरल्याने आज सायंकाळी जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळची काल प्राप्तिकर विभागाने 4 तासांहून अधिक काळ चौकशी केली. या चौकशीसाठी सायंकाळी 4 वाजता एका महिला अधिकाऱ्यासह 5 जणांचे पथक संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात आले होते. प्राप्तिकर विभागाने गोकुळची केलेली चौकशी ही रुटीन चौकशीचा भाग आहे. ही सहकारी संस्था असल्याने आम्ही सर्व कागदपत्रे आयकर अधिकाऱ्यांना देऊन सहकार्य करत असल्याचं गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी स्पष्ट केलं आहे. असं काही प्रकार तुम्हाला एक्झॅक्ट काय माहिती? त्यांच्या काही गोष्टी त्यांना पाहिजे होत्या, माहिती त्यासाठी दिलेली आहे. आणि शेवटी काय त्यांनी काही शंका उपस्थित केल्या तर त्याचं निरसन करण्याची आमची जबाबदारी असते. त्याप्रमाणे आमचे जास्त पैसे कमी पाहिजे झाला कमी पैसे कमी त्यांना बघायचा अधिकार आहे ना शासनाला, कंटेन्स डिपार्टमेंटला अधिकार असतो. त्याप्रमाणे त्यांनी माहिती विचारली तर ती द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे काय संबंध आहे त्याचा कायच असेल टँकर आणि या गोष्टी काय नाही. संघाचे जे काय आर्थिक हिशोबी व्यवहार आहे आमच्याकडून टॅक्स भरला जातो ना दरवर्षी इन्कम टॅक्स, त्या संदर्भात त्यांची काही क्वेरीज होती खुलासे केलेले आहेत. सगळे क्वेरी असेल काय असेल त्याच्या संदर्भात आम्ही प्रसारमाध्यमांशी बोलणं चुकीचं दिसतं म्हणून बोललो. हे पण जोपर्यंत काय द्यायची गव्हर्नमेंटचं रुटीन आहे ते त्यांना करायचा अधिकार आहे. आमचे खुलासे आम्ही त्यांना ते मागतील ती माहिती द्यायला आम्ही बंधनकारक आहे ना. आम्ही दिली ना माहिती सगळी आणि काय मागितली तरी दिली. महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत राहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.